ठाणे शहरातून निवडून गेलेली आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपदाचा मान मिळालेली पहिली व्यक्ती कोण होती आणि हीच व्यक्ती नगराध्यक्षसुद्धा होती तुम्हाला माहिती आहे या व्यक्तीचं नाव अहो हाच तर आहे आजचा पॉलिटिकली करेक्ट किस्सा नमस्कार मी मकरंद जोशी लाईट अँड शेड चॅनलवरती पॉलिटिकली करेक्ट या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सुमारे शंभर सव्वाशे वर्षापूर्वीच्या ठाणे शहरामध्ये एक प्रतिष्ठित आणि मातब्बर नाव म्हणजे ॲडव्होकेट गोविंदराव बळवंतराव प्रधान एकोणीसशे सातमध्ये त्यांची कुलाबा कोर्टामध्ये पब्लिक प्रॉसिक्युटर या पदावरती नेमणूकसुद्धा झाली पण त्याआधीच एकोणीसशे एक साली त्यांनी ठाणे नगरपालिकेची निवडणूक लढवली होती आणि त्या काळच्या पद्धतीप्रमाणे नगरपिते म्हणून त्या पालिकेत दाखल झाले होते पुढे आपला लोकसंग्रह लोकसेवा आणि लोकांचा विश्वास या बळावर ते सतत एकोणीस वर्ष ठाणे नगरपालिकेत निवडून येत होते त्या काळामध्ये ठाणे नगरपालिकेत एकूण वीस सदस्य असायचे त्यातले दहा हे शासनाकडून म्हणजे ब्रिटिशांकडून नेमले जायचे आणि दहा हे निवडणुकीने लोकांमधून निवडले जायचे या निवडलेल्या लोकप्रतिनिधींना पिते असं म्हणत असत नगरपालिका सुरू झाल्यापासून म्हणजे साधारण अठराशे चौसष्टपासून नगराध्यक्ष हा शासनाकडूनच नेमला जायचा ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष होते माननीय नारायण वासुदेव तथा बाळासाहेब खारकर त्यांनाही शासनानेच नियुक्त केलं होतं ब्रिटिश राजवटीत नेमलेले पहिले स्थानिक पहिले भारतीय नगराध्यक्ष म्हणून बाळासाहेब खारकरांचं नाव इतिहासात नोंदलेलं आहे एकोणीसशे एकोणीस साली ब्रिटिश सरकारने नगराध्यक्षही निवडणुकीने नेमला जावा असे आदेश काढले आणि ठाणे नगरपालिकेत झालेल्या नगराध्यक्षपदाच्या पहिल्या निवडणुकीत सर गोविंदराव बळवंतराव प्रधान यांनी बाजी मारली आणि ठाण्याचे पहिले निवडणुकीतून पदभार सांभाळणारे नगराध्यक्ष म्हणून ते निवडून आले त्याआधी त्यांनी नगरपालिकेमध्येच एज्युकेशन बोर्ड स्थायी समितीचं अध्यक्षपदही सांभाळलं होतं काही काळ ते नगरपालिकेचे उपाध्यक्षही होते नगराध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सलग पाच वर्ष सांभाळली एकोणीसशे तेवीसमध्ये गोविंदरावांनी मुंबई लेजिस्लेटिव असेंब्लीची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली आणि आपल्या लोकसंग्रहावर जिंकलीसुद्धा गोविंदरावांची बुद्धिमत्ता आणि प्रशासनातला अनुभव पाहून स्वराज्य पक्षाचे नेते बॅरिस्टर जयकर यांनी त्यांना आपल्या पक्षाशी जोडून घेतलं त्यामुळे विधिमंडळात विविध समित्यांवर काम करण्याची संधी गोविंदरावांना मिळाली एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये त्यांना एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवरती प्रवेश देण्यात आला आणि मुंबई प्रांताचे अर्थमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली लीग ऑफ नेशन्स म्हणजे आज आपण ज्याला युनो म्हणतो संयुक्त राष्ट्रसंघ म्हणतो त्याची मूळ संघटना या संघटनेत एकोणीसशे सदतीसमध्ये भारताच्या प्रतिनिधी मंडळाचे सभासद म्हणून सर गोविंदराव प्रधानांची नियुक्ती झाली अशा प्रकारे ठाण्याचे नगराध्यक्ष तत्कालीन राज्य सरकारमध्ये मंत्री तर झालेच पण आंतरराष्ट्रीय संघटनेवरही त्यांची नियुक्ती झाली आणि म्हणूनच सर गोविंद बळवंत प्रधान यांचा प्रत्येक ठाणेकरांनी अभिमान बाळगला पाहिजे कारण ते ठाण्यातून निवडले गेलेले पहिले मंत्री होते हा होता आजचा पॉलिटिकली करेक्ट किस्सा ठाण्याविषयी महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी असेच किस्से ऐकायचे असतील तर आमचा लाईट अँड शेड चॅनल अवश्य पाहत रहा आमचा हा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला